नमस्कार मैत्रिणींनो, टेस्ट पूर्वा मेनूमध्ये मी मीनाक्षी तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि बाप्पाचं आगमन आपल्या घरात झालेलं आहे, तर त्यांच्या नैवेद्यासाठी आपण दररोज काही ना काही करत असतो. पण आज आहे एकादशी. मग एकादशीच्या दिवशी नैवेद्याला काय करायचं हा प्रश्न पडला असेल, तर हा पदार्थ आपण बनवणार आहोत नैवेद्यासाठी. आणि उपवासाला सुद्धा चालेल आणि बाप्पाला आवडेल सुद्धा. तर हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी पॅन घेतलेला आहे, तो गरम केलेला आहे आणि त्यात आपण टाकतोय साजूक तूप. साजूक तुपाने चव अतिशय चांगली लागते आणि बाप्पासाठी नैवेद्य करतोय तर तो साजूक तुपातच बनवायला हवा, हो की नाही. तर इथे आपण मखाणे घेतले आहे, तर एक वाटी आणि आणखीन एक वाटी असे दोन वाटी मखाणे मी भाजून घेणार आहे. व्यवस्थित तुपात भाजले तर त्याला एक चव छान येते आणि जो क्रंचीनेस असतो तो लवकर येतो. तर आता आपण हे छान व्यवस्थित तुपात भाजून घेणार आहोत. मखाणे भाजताना थोडे मीडियम आचेवर भाजायचे आपल्याला, म्हणजे काय होईल की मखाणे जळणार नाहीत आणि व्यवस्थित ते भाजल्या जातील, नाहीत तर मग नुसतंच जळतील आणि मखाण्याला एक चांबटपणा असो, ओलसरपणा जात असतो, तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि मखाणे इतपत भाजायचे आपल्याला की त्याची हात बोटामध्ये जर आपण त्याला दाबलं तर त्याची पावडर होईल, इतपत करायचे आहे. थोडे मखाणे मी साईडला ठेवले आहे आणि आता मी काजू टाकले आहे 5 ते 6 आणि आपण थोडेसे टाकणार आहोत यात बदाम. 5 ते 6 बदाम, 5 ते 6 काजू आणि इलायची मी आधीच यात टाकलेली आहे, तर तीसुद्धा क्रश करणार आहोत आपण सोबत. याची पावडर करून घेणार आहोत आपण. आता मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि ते मी आता या पॅनमध्ये उकळणार आहे. छान व्यवस्थित घट्ट होईस्तोवर आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे दुधाला. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण काय बनवतोय, तर मखाण्याची खीर आपण बाप्पासाठी बनवणार आहोत आजच्या प्रसादाला. तर उकळी आलेली आहे छान आपल्या दुधाला. आता थोडासा घट्टपणा यात यावा आणि थोडीशी बासुंदीची टेस्ट याला लागावी यासाठी मी यात टाकते अगदी थोडासा छोटा तुकडा जो आहे तो खव्याचा माझ्याकडे आहे. तर खवा थोडासा मी क्रश करून यात टाकला आहे जेणेकरून आपल्या खिरीला घट्टपणासुद्धा येईल लवकर आणि सोबतच त्याला बासुंदीची टेस्ट येईल. तर इतकी छान घट्टपणा याला लगेच आलेला आहे कारण आपण त्यात टाकला आहे अगदी थोडंसं खवा टाकलेला आहे. आता आपण जी पावडर केलेली आहे मखाणा बदाम आणि काजूची ती टाकून घेऊया. तर सगळी पावडर आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित याला मिक्स करूया. एक छान उकळी यालासुद्धा येऊ देऊया आपण. आपला जो मखाणा पावडर आहे ती व्यवस्थित यात झाली पाहिजे आणि व्यवस्थित घट्टपणा आपल्या खिरीला आला पाहिजे. तर एक उकड याचीसुद्धा काढून घेऊया आणि त्यानंतर आपण यात घालणार आहोत ती म्हणजे साखर. तर साखर आपल्याला किती लागणार आहे, तर अर्धा लिटर दूध आपण घेतलं आहे तर आपल्याला पाव वाटी साखर पुरेशी होईल. तर पाव वाटी साखर आपण टाकून घेऊया. राहिलेली साखर पुन्हा टाकते आहे मी. तर पाव वाटी साखर मी घेतली होती आणि एवढी साखर पुरेशी होईल. खूप जास्त गोड जर खीर झाली तर ती आपल्याला आवडणार नाही. मीडियम गोड अशी खीर ही बनणार आहे. तर याला छान व्यवस्थित उकड येऊ देऊया आपण आणि बघू शकता छान घट्ट झालेली आहे आपली खीर. आता आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता ही सजवायची कशी हे सुद्धा बघून घ्या. तर देताना जर सजवलेली डिश असली तर ती खाणाऱ्यालाही खूप आवडते. तर आता जे मखाणे आपण 2-3 बाजूला काढून ठेवले होते त्या मखाण्यावर घट्ट खीर टाकून घेणार आहोत आपण आणि मखाणे खिरीने कोटेड करून घेऊया आणि ते मखाणे आता आपण याच्यावर सजवणार आहोत. तर हे मखाणे कोटेड मखाणे आता यावर आपण खिरीवर खिरीच्या बाउलमध्ये सजवतोय आणि दिसण्याला खूप सुंदर अशी ही खीर दिसते आणि छान तितकीच लागते सुद्धा. आता थोडेसे मी बदामाचे काप यावर टाकणार आहे आणि थोडेसे टाकणार आहे काजूचे काप. तर ही झाली आहे आपली रेडी बाप्पासाठी मखाण्याची खीर. तुम्ही सुद्धा करून बघा आणि हो कळवायला विसरू नका.